मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान देखील झालं, बऱ्याच ठिकाणी जे गेट्स आहेत बंधाऱ्यांचे ते उघडावे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात शिवारात सगळीकडे पाणी शिरलं आणि आतूनच नुकसान शेतकऱ्यांचं झालं. गेले चार दिवस प्रवीण दरेकरजी आणि मी या संपूर्ण भागाचा दौरा करतोय. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद असा आमचा हा दौरा सुरू आहे आणि खूप भीषण अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. एकूणच जर आपण बघितलं तर एकट्या मराठवाड्यामध्ये प्राथमिक अंदाज असा आहे की 25 लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बंदीत आहे आणि विशेषतः सोयाबीन पूर्णपणे बंदीत झाले आणि अक्षरशः आता ती कुजली आहे. शेतामध्ये आम्ही गेल्यानंतर त्याच्यामध्ये दाणा उरलेला नाही, कोंब फुटलेली आहे, आता घाण वास उरलेला आहे, दुर्गंधी आहे, अशा प्रकारची अवस्था पाहायला मिळते आणि त्यातच शेतकऱ्यांचा आक्रोश असा आहे की आता शेती जर साफ करायची असेल तर त्यांना एकरी 5 ते 6 हजार रुपये नुसता सफाईचा खर्च लागून राहिला आहे आणि आज तो खर्च करण्याची देखील परिस्थिती ही शेतकऱ्यांची नाही हे आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये ऊस देखील आहे, तो देखील वाहून गेलाय. तूर आहे, ती पिवळी पडली आणि खराब झाली आहे. कपाशीची बोंड काळी पडली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या पिकांवर प्रचंड मोठं संकट हे या ठिकाणी पाहायला मिळालंय. खर तर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळावी अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो माध्यमातले अनेक मित्र देखील आमच्या सोबत होते त्यामुळे ते देखील त्यांनी देखील आपल्या कानांनी ऐकलं असेल पण सातत्याने शेतकरी हे सांगत होता की तुमच्या काळामध्ये थेट मदत मिळत होती, विम्याची मदत मिळत होती, आता कुठलीही मदत आम्हाला मिळत नाही. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे, ती जमीन पुन्हा त्या ठिकाणी माती आणून टाकावी लागेल, सॉइल त्या ठिकाणी तयार करावं लागेल, तिचा कस पुन्हा तयार करावा लागेल, याकरता देखील मोठ्या प्रमाणात खर्च लागणार आहे आणि तो करण्याची ऐपत आता कोणामध्ये उरली नाही. विशेषतः विम्याच्या संदर्भात एक मोठा आक्रोश आम्हाला पाहायला मिळाला. खरं म्हणजे आमच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या एकेका जिल्ह्याला 800 कोटी रुपयाचा विमा मिळाला आणि मागील वर्षी या सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला देखील 800 कोटी विमा मिळाला नाही अशा प्रकारची अवस्था आहे. विम्याच्या संदर्भात खरं म्हणजे राज्य सरकारच टेंडर काढतं, राज्य सरकार अटीशर्ती ठरवतं आणि त्यानुसार तो विमा मिळत असतो पण आता कुठेतरी दुर्लक्ष असल्यामुळे 10वी नापास मुलं ज्यांना शेतीतलं काही कळत नाही असे त्या ठिकाणी विमा कंपनीच्या वतीनं जातात आणि काही ठिकाणी तर आम्हाला त्या मुलांनी पैसे मागितल्याची देखील शेतकऱ्यांनी माहिती दिली की तुम्ही 500 रुपये दिले तर तुमचं नुकसान जास्त दाखवू, त्याचं 10-20% नुकसान दाखवू अशा प्रकारच्या तक्रारी देखील त्या ठिकाणी आल्या आहेत. 72 तासात ऑनलाईन करणं हे देखील शेतकऱ्यांना फारसं शक्य झालेलं नाही तेव्हा ऑफलाईनच्या आधारावरही हा विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. कारण आज आपण बघितलं तर नजर आणीवारीतच अनेक ठिकाणी 80%, 100% आपल्याला नुकसान हे दिसून पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये
मला असं वाटतं की राज्य सरकारने तातडीनं एकतर विमा कंपन्यांशी चर्चा करून महसूलचा रिपोर्ट हा त्यांनी ग्राह्य धरून त्यानुसार पैसे दिले पाहिजेत असा निर्णय केला पाहिजे. यापूर्वी असंच होत होतं, त्यांना 10-15% केवळ क्रॉस व्हेरिफिकेशन करता येत होतं, आता मात्र सरसकट ते क्रॉस व्हेरिफिकेशनच्या नावाने लोकांचे पैसे हे डिनाय करण्याचं काम करतायत. खरं म्हणजे आमचे राणादादा या संदर्भात कोर्टातही गेले आहेत, कारण मागच्या वर्षी महसूल विभागाने नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाई दिली आणि त्या शेतकऱ्याला विम्याने मात्र नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाई दिली नाही, असं तर होऊ शकत नाही. आणि म्हणून याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस देखील सुरू आहे. अभिमन्यू पवार देखील कोर्टात गेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही कोर्टातली लढाई देखील त्या ठिकाणी लढतो. पण एकूणच राज्य सरकारच्या वतीनं कुठेतरी या संपूर्ण विभागाकडे दुर्लक्ष होत आहे असं आमचं मत झालंय. अनेक ठिकाणी पालकमंत्री पोहोचलेले नाही, कुठलीही विशेष घोषणा झालेली नाही, अद्यापही कुठलं पॅकेज दिलेलं नाही, कुठल्या मदतीच्या संदर्भात सुतवाज झालं नाही. खरं म्हणजे आमची मागणी अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा झाला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करणार आहे. खरं म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आम्हाला बॉक्समध्ये भरून भरून कुजलेलं सोयाबीन दिलं आणि सांगितलं आपण हे सरकारपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, कारण आम्ही काही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण किमान आमचं दुःख तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक बॉक्सेस देखील आम्हाला लोकांनी या ठिकाणी दिलेले आहेत. एकूणच परिस्थिती जी आहे ती अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे, पण केवळ टाळणे जबाबदारी ढकलणे एवढं पुरतं सरकारचं हे काम या ठिकाणी दिसतंय. एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सर्रास अशा परिस्थितीतही विजेचे कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापले जात आहे. काही लोकांनी मला बिलं दिली, ज्याला 450 रुपये बिल येत होत त्याला 18,000 रुपये बिल आलेलं आहे, 30,000 रुपये बिल आलेलं आहे आणि बिल भरलं नाही तर इलेक्ट्रिसिटी कट करण्याचं काम चाललेलं आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत असताना त्याचं कर्ज स्थगित केलं पाहिजे ते होत नाही, त्याला मदत केली पाहिजे ती होत नाही. खरं म्हणजे मला या निमित्ताने केवळ आठवण करून द्यायची आहे की बांधावर जाऊन 25,000 रुपये आणि 50,000 रुपयाची मागणी करून त्याचं आश्वासन दिलं असेल किंवा विमा कंपन्यांमध्ये किंवा 800 कोटी रुपये एकेका जिल्ह्याला विमा मिळत होता त्यावेळी मोर्चे काढून विमा कंपन्या फोडणारे आता स्वतः सत्तेमध्ये आहेत आणि मग सत्तेमध्ये असताना आता मात्र ते का चूप आहे, आता ते का कारवाई करत नाही असा आमचा सवाल आहे. आणि म्हणून मराठवाड्यातला शेतकरी, विदर्भातला शेतकरी, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः आक्रोश करतोय, त्याला तत्काळ मदत दिली पाहिजे. आता आम्ही या धाराशिव उस्मानाबादमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, अतिशय भीषण परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी जे काही त्या ठिकाणी नद्या आहेत, नाले आहेत, त्याचं इतकं आउटफ्लॅकिंग झालंय की किलोमीटर पाणी आहे. त्यामुळे या संदर्भात विशेष मदत दिल्याशिवाय शेतकऱ्यांची शेती ही पुन्हा त्यांना त्या ठिकाणी कर्जदार करता येणार नाही, त्या दृष्टीनं सरकारने तत्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही मगाशी काही गावांमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे सांगितलं की जलयुक्त मध्ये आमच्या नदी नाल्यांचं थोडं खोलीकरण झालं होतं म्हणून आम्ही वाचलो आणि आता ते तुम्ही करा, कारण ज्यांची शेती पूर्णपणे गेली ते असं म्हणत होते की हे जर खोलीकरण असतं तर आज आमची शेती या ठिकाणी वाचू शकली असती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलयुक्त शिवारची जी कामं आहेत त्या कामाची आठवणही लोकांनी काढली आणि ती कामं पुन्हा सुरू करा अशा प्रकारची मागणी देखील लोकांनी केली. असं आहे की
लोकांनी हे दिलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास मी आणून देईन आणि निश्चितपणे किमान लोकांचा संदेश नाही कुजलेलं सोयाबीन तर लोकांचा संदेश तरी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. आणि आपण जो प्रश्न विचारला एकरी आणि एकतरी या संदर्भात आमचं तर म्हणणं आहे की मदत करा. स्वतः माननीय आता जे मुख्यमंत्री ज्यावेळेस बांधावर मराठवाड्यात आले होते त्या क्षणी 25,000 रुपये 50,000 रुपयाची स्वतः घोषणा केली होती. तेवढी नसेल तर कमी करा पण काहीतरी मदत करा. मागील वर्षी मदत मिळालेली नाही आजही मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पहिल्यांदा आम्हाला मदत घोषित करा आणि आमच्या खात्यावर पैसे द्या. आम्ही जवळजवळ 1100 वेदर स्टेशन उभे केले आणि त्याचा डेटा को रिलेट करण्याच्या संदर्भात कारवाई देखील सुरू केली. आता त्याची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना नाही. ते केंद्रातनं मदत ही होईलच. आपण हा प्रश्न विचारा म्हणून मी जाणीवपूर्वक काही आकडे आपल्या समोर मांडू इच्छितो की साधारणपणे 2004 ते 2014 या कालावधीमध्ये केंद्र सरकारला नॅचरल कलॅमिटी करता राज्याने 26,000 कोटी मागितले आणि राज्याला मिळाले 3,700 कोटी आणि गेल्या 5 वर्षांमध्ये राज्याने 25,000 कोटी मागितले राज्याला मिळाले 11,000 कोटी म्हणजे 10 वर्षात मिळाले 3,700 कोटी केंद्राकडनं. आणि आता या वर्षीचा आकडा वेगळा हा सोडून या 5 वर्षांमध्ये 6 वर्षांमध्ये मिळाले 11,000 कोटी म्हणजे 3 पट पैसा हा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेला आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एनडीआरएफच्या माध्यमातून आगाऊ पैसा राज्याला मिळतो तो एसडीआरएफ मध्ये जमा असतो. राज्य सरकारने तो पैसा खर्च करायचा असतो आणि त्यानंतर तो कमी पडला किंवा संपला तर पुन्हा मागणी केंद्राला द्यायची असते आणि केंद्र सरकार पुन्हा तो पैसा देत असतो. त्यामुळे आपल्या अंगावरच झटकायचं हा जो काही या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून चाललाय. आता मागच्या काळामध्ये 11,000 कोटी रुपये मोदीजींच्या सरकारने दिले पण आम्ही केवळ 11,000 कोटी देऊन थांबलो नाही राज्य सरकारच्या तिजोरीतनं ऍडिशनल पैसा आम्ही दिला. आणि ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत होते त्या त्या ठिकाणी एनडीआरएफच्या निकषच्या बाहेर जाऊन पैसा दिला. कारण जेव्हा परिस्थिती वाईट असते त्यावेळी निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावी लागते. आज आमची अपेक्षा तीच आहे की निकषाच्या बाहेर जाऊन मदत केली पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं तर खरडून गेलेली जी जमीन आहे यामध्ये अल्पभूधारकासोबत भूधारकाला देखील आपल्याला द्यावं लागेल कारण त्याची जमीन खरडून गेली आहे. त्याला जर आपण दिलं नाही तर त्याच्या जमिनीमध्ये तो सॉइल आणणार कसं ती जमीन तयार करणार कशी असा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून आता राज्य सरकारने कारण सांगणं बंद करावं या संदर्भात राजकीय बोलणं बंद करावं. शेवटी तुमचं राजकारण होतं आणि शेतकऱ्याचं मरण होतं त्यामुळे हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत ही झाली पाहिजे. पाऊस येणार आहे त्याच्यामुळे पहिलाच प्रश्न घेतो फक्त. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधता ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थी आपलं भविष्य आहे पण आपलं अस्तित्व शेतकऱ्यांमुळे आपण खातो शेतकऱ्यांमुळे. त्यामुळे अपेक्षा ही आहे की शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पेशल कॅबिनेट बोलवली पाहिजे पण असं होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दांनी केवळ दिलासा मिळू शकत नाही दिलासा मदतीमुळे मिळेल आणि ती मदत मात्र कुठे मिळत नाही. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार.